प्रोग्राम असा आहे, राईट अ प्रोग्राम टू रीड अ नंबर फ्रॉम यूजर अँड डिस्प्ले इट्स फॅक्टर्स. आता फॅक्टर्स म्हणजे काय? इथे तुम्हाला काय डिस्प्ले करायचे आहेत? स्पेसिफिक नंबरचे फॅक्टर्स डिस्प्ले करायचे आहेत. आता फॅक्टर्स म्हणजे काय? तर इथे मी एक नंबर घेतला 4. तर 4 हा जो नंबर आहे याचे फॅक्टर्स कुठले? तर 4 हा जो नंबर आहे हा कुठल्या कुठल्या नंबरने डिव्हिजिबल आहे, म्हणजे 4 कशाकशाने पूर्ण भाग जातो. तर 4 हा डिव्हिजिबल आहे 1, 4 हा जो आहे तो डिव्हिजिबल आहे 2. त्यानंतर 3 भाग जाणार आहे का 4? 3 डिव्हिजिबल आहे का? नाही, भाग जातो आहे, म्हणजे रिमाइंडर काय उरतो आहे? 0. रिमाइंडर काय उरतो आहे आपला? 0. म्हणजे 4 फॅक्टोरियल काय झाले? 1, 2 आणि 4. आता मी जर नंबर घेतला 9, तर 9 फॅक्टर्स कुठले येणार आहेत? तर 9 फॅक्टर्स येतील, कशाकशाने भाग जातो 9, कशाकशाने डिव्हिजिबल आहे 9? तर 1 आहे, त्याच्यानंतर 2 आहे का? नाही. 3 आहे का? हो आहे. 4 आहे का? नाही. 5 आहे का? नाही. 6 आहे का? नाही. हा लास्ट काय झाला तुमचा? 9. म्हणजे 9 जे फॅक्टर्स आहेत ते कुठले आहेत? तुमचे 1, 3 आणि 9. म्हणजे याच्यामध्ये आपण फॅक्टर्स शोधणारे, म्हणजे आपण सुरुवात करणारे कुठून? सुरुवात करणारे 1 पासून. कुठपर्यंत फॅक्टर शोधत जाणारे? त्या नंबरपर्यंत, म्हणजे n पर्यंत. इथे पण आपण स्टार्ट केलं 1 पासून, कुठपर्यंत गेलो? या 4 पर्यंत. म्हणजे फॅक्टर्स आपण त्या नंबरपर्यंत शोधत जाणार आहे. फॅक्टर्स शोधतोय, फॅक्टर्स म्हणजे काय पाहिजे? तो डिव्हिजिबल पाहिजे. डिव्हिजिबल साठी आपण चेक काय करणार? कुठला ऑपरेटर आपण चेक करणार? मॉड. मॉडनी आपण ऑपरेटर हा यूज करणार. मग आता मॉड यूज केल्यानंतर डिव्हिजिबल आहे केव्हा करणार? रिमाइंडर, म्हणजे मॉड ऑपरेटर परफॉर्म केल्यानंतर रिमाइंडर काय यायला पाहिजे? 0. जसं आपण स्पेसिफिक इव्हन नंबर आहे की नाही हे चेक करायच्या वेळेस काय केलं? n mod 2 = 0. आता इथे 2 नाही डिवाईड करायचं, एकदा डिवाईड करायचं 1, एकदा डिवाईड करायचं 2, एकदा डिवाईड करायचं 3, एकदा डिवाईड करायचं 4. आणि जेव्हा डिवाईड करून जो आपला रिमाइंडर आहे, रिमाइंडर जर 0 उरला तर त्याला आपण म्हणणार आहे फॅक्टर्स. तर आता इथे बेसिक स्टार्ट कुठून करायचं आहे? 1 पासून. एंड पॉईंट कुठला आहे? n. म्हणजे 1 to n पर्यंत कुठल्याही नंबरचे फॅक्टर्स त्या नंबरपर्यंत असतात. साहजिक आहे, मी जर म्हटलं की 10 फॅक्टर्स शोधा, तर 10 फॅक्टर्स तुमचे 20, 30, 40 असणार आहेत ना. 1 to 10 पर्यंतच तुमचे 10 फॅक्टर्स काय असणार आहेत? प्रेझेंट असणार आहेत. तर आता ह्याच्यासाठी आपण आधी प्रोग्राम करूया. आता ब्रॅकेट जो आपण क्लोजिंग नाही केला तो क्लोज करते, पुन्हा एकदा कंपाईल करते आणि रन करते. तर एंटर नंबर, मी नंबर इथे एंटर केला 6. तर 6 फॅक्टर्स बघा, इथे मला डिस्प्ले झालेले आहेत 1, 2, 3, 6. माझा आउटपुट करेक्ट प्रोड्यूस झालेला आहे. तुम्हाला कुठलाही अजून दुसरा नंबर द्यायचा असेल तर मी नंबर देते इथे 100. तर 100 तुमचे सगळे फॅक्टर्स तुम्हाला इथे डिस्प्ले झालेले आहेत. 1, 2, 4, 10, 20, 25, 100 आपल्याला हे सगळे काय झालेले आहेत? फॅक्टर्स डिस्प्ले झालेले आहेत. म्हणजे फॅक्टर्स डिस्प्ले करण्यासाठी हा जो आपण फॉर लूपच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला आहे तो आपला बेस, म्हणजे फॉर लूप जनरेट करण्यासाठीचा कोड झाला, किंवा त्यालाच आपण म्हणणार आहे ते आपलं काय झालं? लॉजिक. तर आता ह्याचं पण आपण 1-2 मिनिटांमध्ये शॉर्टमध्ये ट्रेसिंग बघून घेऊया. इथे मी नंबर कन्सिडर करा, मी नंबर घेतलेला आहे 4. मी इथे नंबर जो आहे तो नंबर घेते मी इथे 4. तुम्ही कुठलाही नंबर घेतला तरी पण चालणार आहे. नंबर घेतला आहे मी 4. मग आय हा जो व्हेरिएबल आहे त्याला व्हॅल्यू असाईन केलेली आहे मी 1. त्याच्यानंतर आपली जी इथे काय होणार? कंडिशन चेक होणार. कंडिशन काय आहे तुमची? तर कंडिशन इथे आहे माझी आय इज लेस दॅन इक्वल टू एन. तर आयमध्ये कुठली व्हॅल्यू आहे? 1. एनमध्ये कुठली व्हॅल्यू आहे? 4. जसं आपण आधी प्रोसेसिंग होत होतो तसंच होणार आहे. इथे ही कंडिशन ट्रू झाली, मग इथे आपण आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर पण आपण इफनी कंडिशनच चेक करतो आहे. इफ काय लिहिलं आहे मी? n mod i = 0. n mod i काय आहे आता? तर एनमध्ये आहे तुमचा 4 व्हॅल्यू. 4 mod i = 0. कंडिशन काय झाली? जर तुम्ही कुठल्याही नंबरला 1 डिव्हाइड केलं तर 1, म्हणजे इथे असं प्रोसेस होतं 1/4, मग 1 4 4, म्हणजे रिमाइंडर काय उरणार आहे तुमचा इथे? 0. म्हणजे इथे येईल तुमचं 0 = 0. ही कंडिशन काय झाली? ट्रू, कारण की 1 हा प्रत्येक नंबरचा फॅक्टर असतो. मग इथे आपण आतमध्ये येऊन प्रिंट काय करतो आहे? फॅक्टर. फॅक्टर म्हणजेच कोण? आय. म्हणजे इथे आयची कुठली व्हॅल्यू आहे? 1. तर आपण इथे आपला 1 जो आहे तो तुमचा काय होईल? प्रिंट होईल. इथून परत कंट्रोल कुठे जाईल? तर कंट्रोल जाईल i++ या व्हेरिएबलला. मग आय ह्या व्हेरिएबलला आता कुठली व्हॅल्यू असाईन होईल? 2. मग परत एकदा कंडिशन चेक होईल. 2 = 4. येस, कंडिशन ट्रू झाली. आपण लूपच्या आतमध्ये आलो. पुन्हा एकदा 4 mod 2 चेक होईल. येस,
टू नी डिविजिबल आहे फोर, टू टू जार फोर, रिमाइंडर काय उरणार आहे तुमचा, हा मॉड ऑपरेटर तुम्हाला रिमाइंडर काय देणार आहे, झिरो. झिरो इक्वल इक्वल झिरो, कंडिशन परत एकदा ट्रू होईल. कंडिशन टू झाली म्हणजे टू हा फोरचा फॅक्टर आहे, आय प्रिंट झाला म्हणजे टू प्रिंट झाला. परत एकदा काय होईल, आय प्लस प्लस होईल, आय जे आहे ते होणार आता तुमची व्हॅल्यू होणार थ्री, थ्री इज लेस दॅन इक्वल टू फोर, ही पण तुमची कंडिशन ट्रू होईल. पुन्हा एकदा चेक होईल, फोर मॉड थ्री इज इक्वल इक्वल झिरो, पण आता तुम्ही जर चेक केलं तर थ्रीनी डिविजिबल होणार नाही आहे, कारण की इथे तुम्ही जर चेक केलं तर तुमचा रिमाइंडर जो आहे तो थ्री वन जार थ्री, रिमाइंडर काय येईल तुमचा, तर रिमाइंडर येईल तुमचा इथे वन. तर वन इक्वल इक्वल झिरो ही जी आपली कंडिशन आहे ही फॉल्स होणार आहे. जर तुमची ही कंडिशन फॉल्स झाली याचा अर्थ तो फॅक्टर नाही आहे. इफची कंडिशन फॉल्स झाली तर हा आयमधली व्हॅल्यू म्हणजे थ्री आहे तो इथे प्रिंट होणार नाही आहे, परत तुमचा कंट्रोल जाईल, म्हणजे इथे तुमचा फॅक्टर प्रिंट झालेला नाही आहे. आय झाला तुमचा इथे फोर, परत एकदा कंडिशन तुमची चेक झाली, फोर इज लेस दॅन इक्वल टू फोर, येस कंडिशन ट्रू. परत एकदा आपण आतमध्ये आलो, फोर मॉड फोर इज इक्वल इक्वल झिरो, कंडिशन आपली काय झाली, ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यानंतर परत आपला फॅक्टर जो आहे तो फोरचा, फोर हा फॅक्टर काय झालेला आहे, इथे प्रिंट झालेला आहे. आयची व्हॅल्यू आता होईल तुमची फाईव, फाईव इज लेस दॅन इक्वल टू फोर. आता तुमची कंडिशन जी आहे ती कंडिशन फॉल्स झालेली आहे, कंडिशन फॉल्स झाली आहे त्यामुळे तुमचा कंट्रोल जो आहे तो कुठे आला आहे, तर तो कंट्रोल तुमचा लूपच्या बाहेर आलेला आहे, आउट ऑफ लूप. लूपच्या बाहेर तुमचं कुठलंही स्टेटमेंट नाही आहे, आणि हे जे आहे वन टू फोर हे तुमचे फॅक्टर्स आहेत, म्हणजेच हे तुमच्या प्रोग्रामचं काय आहे, आउटपुट आहे. म्हणजे इंटरनली एवढी सगळी प्रोसेसिंग होऊन आपल्याला हे एक नंबर दिल्यानंतर त्याचे फॅक्टर्स जनरेट झालेले आहेत.